नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करत चला, आपल्या मित्रांना सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला सांगा, आपलं चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ त्यांना सुद्धा शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा एज्युकेशनल पर्पज सर्व व्हिडिओ बघायला भेटतील, त्यांना सुद्धा शिकायला मिळेल. तर मित्रांनो, सोमवारी 20 तारखेला निफ्टी बँक निफ्टीची दिशा काय असेल का दशाच असेल हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जवळपास सोमवारी मार्केट काय करतं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सोमवारी मार्केट काय करतं, झिगझॅग करतं की वरती जातं का खालती येतं हे आणखी बघायला पाहिजे आपल्याला. काय याच्यापेक्षा आणखी खालती जातं ते सुद्धा बघायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवशी म्हणजेच आज शुक्रवार असल्यामुळे मार्केटनं जे करायचं तेच केलं. जवळपास मार्केटची दिशा ही खालच्याच बाजूने राहिलेली आपल्याला दिसून आलं. एकतर मार्केट गॅपडाऊननी ओपन झालं आणि गॅपडाऊननी ओपन झाल्यानंतर मार्केटनं जी सुरुवात केली ती खालच्या बाजूने मार्केट थांबायलाच तयार नव्हतं. जवळपास मार्केट खाली आल्यानंतर थोडस रिकवर होत, परत दोन बुलिश कॅन्डल, परत एक बेरिश कॅन्डल, परत दोन बुलिश कॅन्डल, म्हणजे दोन गॅपने दोन एक दोन एक हे प्रकरण चालूच राहिलं दिवसभर. हे बघू शकता तुम्ही, छोट्याशा दोन बनल्या, छोट्या मोठ्या इकडे बघू शकता, बुलिश कॅन्डल, ग्रीन कॅन्डल दोन, परत रेड बेरिश कॅन्डल, परत इकडे एक बुलिश, परत बेरिश, परत बुलिश, परत बेरिश, हा टप्पा जवळपास याचा चालूच राहिला आणि हळूहळू मार्केटनं आपलं मार्गक्रम खालच्या बाजूने जवळपास दिवसभर चालूच ठेवलं. मधला हा भाग झिगझॅग पद्धतीचा जो राहिला तो तेवढा रिकवर होण्याचा प्रयत्न केला. वाटत होतं मार्केट परत 1700 क्रॉस करून वरती 1720 कडे वाटचाल करेल, पण मार्केटला तसं अजिबात करता आलं नाही निफ्टीमध्ये, आणि परत मार्केटने डाऊन सुरुवात केली आणि शेवटी ती डाऊन कडे जात राहिली. आणि शेवटी थोडासा रिकवर होण्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा अपयशी ठरला आणि मार्केट जवळपास तुम्ही बघू शकता जो काही आता खाली रेसिस्टन्स बनला आहे तो जवळपास 1750 सॉरी सपोर्ट बनला आहे तो 1750 बनला आहे, आणि मार्केटमध्ये जो रेसिस्टन्स मोठा आहे तो 1750. आता सोमवारी मार्केट काय करतं, गॅप अपने जर ओपन झालं तर परत थोडस वरती जाऊन मार्केट या लेवलला येण्याचा प्रयत्न करेल. पण मार्केट कुठपर्यंत टिकतं हे बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये जशी तेजी होती मागील 2 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं की मार्केट डाऊन व्हायला सुरुवात, सेलिंग प्रेशर यायच्या अगोदर एक काळ असा होता मार्केटमध्ये मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये मार्केट फक्त आणि फक्त वरच्याच बाजूने जायचं, आणि नंतर ज्या वेळेस निफ्टी बँक निफ्टी सर्वोच्च स्थानी गेल्यानंतर तिथून जी घरघर निफ्टीला आणि बँक निफ्टीला लागली ती आणखी सुद्धा चालूच आहे, आणि मध्येच ते कुठला कोविडचा जो नवीन वॅरियंट आला त्यामध्ये आणखी जास्तच भर पडली आणि मार्केटला घरघर लागलेली वाढतच गेली आणि मार्केट आणखी सुद्धा खाली आहे. मग ते आंतरराष्ट्रीय असेल किंवा भारतीय मार्केट, जो रेड एरिया आहे तो रेडच आहे. तर सुरुवातीला मित्रांनो अशा याच्यामध्ये ट्रेडिंग करणं शक्यतो टाळा. नवीन ट्रेडर्स आहेत त्यांनी शक्यतो अशा याच्यामध्ये ट्रेडिंग करणं टाळलेलं चांगलं, ठीक आहे. गुरुवार शुक्रवार जो एक्सपायरीचा दिवस होता आणि आजचा शुक्रवारचा दिवस ज्यामध्ये पुट रॉयटरनी चांगली कमाई केली म्हणजे पीई कॉल ज्यांनी घेतला, पण मित्रांनो शक्यतो एखादा दिवस असा सुद्धा असतो की तुम्ही जर छोटे छोटे प्रॉफिट बुक नाही केले तर तुम्ही पुट कॉल घेऊन बसले आणि जास्ती प्रॉफिटचं जर अपेक्षा केली तर त्या दिवशी ट्रॅप व्हायला काय वेळ लागणार नाही, कारण मार्केट एका दिवशी जवळपास 1000 पॉईंटनी एकदा खालच्या बाजूने गेले बॅक बाउन्स घेऊन ते परत खाली आलंच नाही. त्यामुळे एखाद्या कॉलमध्ये अडकून पडण्यापेक्षा व्यवस्थित जेवढा छोटे छोटे प्रॉफिट बुक करता येतील हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ते छोटे छोटे प्रॉफिट बुक करत चला ही विनंती. तर बघूया निफ्टीसाठी जो रेसिस्टन्स मोठा आहे तो आहे मित्रांनो 1750, जो सपोर्ट बनला आहे 1750 किंवा 1790 पकडून चला तुम्ही या बाजूला. 1790 जरी पकडला तरी मोठा सपोर्ट इकडे बनतो 1790 आणि मोठा रेसिस्टन्स बनतो 1720. पण आपण इकडे 50 पॉईंटनी वरती घेतलेलो आहे आणि ज्या दिवशी आपल्याला जर वरच्या बाजूने जर
सी कॉल मध्ये कधी ट्रेडिंग करायचं असेल तर सुरुवातीला मार्केट 17500 क्रॉस करायला पाहिजे वरची ती 17300 च्या नंतर, त्यावेळेस आपल्याला मोठी ती जी वरती येऊ शकते, नाहीतर मार्केट 17100 ते 16900-800 या लेवल मध्ये झिगझॅग पद्धतीने काम करत राहील. आता मोठी अपेक्षा रिकवर होण्याची मार्केटमध्ये आहे, ती कधी येते ते बघूयात. त्यानंतर बघूया मित्रांनो बँक निफ्टी मध्ये. बँक निफ्टी मध्ये सुद्धा सेमच घडलेलं आहे, याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीच घडलं नाही. आज बँक निफ्टी मध्ये सेलिंग प्रेशर जबरदस्त होतं आणि मार्केट खालच्याच बाजूनी येत गेलेलं दिसलं दिवसभर. नंतर थोडासा इकडे झिगझॅग पट्टा आपल्याला दिसून आला, पण मित्रांनो दोन्ही बाजूला निफ्टी बँक निफ्टी मध्ये फक्त आणि फक्त सेलिंग प्रेशर दिसून आलं. पण काल मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही, हा इकडे एक मोठा आता इकडे रेसिस्टन्स बनला आहे 36000 आणि खाली जो आहे तो सपोर्ट 35500 एक सपोर्ट बनला आहे बँक निफ्टीमध्ये. जोपर्यंत मार्केट हे दोन्ही रेंज क्रॉस करत नाही एवढी, एकतर वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला, इथे ट्रेडिंग टाळावे सोमवारी खास करून, कारण इकडे तुमचं प्रीमियम ईट केला जाऊ शकतो किंवा इकडे थोडेसे नुकसान होण्याची चान्सेस वाढू शकतात. कारण जोपर्यंत 35500 ब्रेक होत नाही खालच्या बाजूला तोपर्यंत मोठी मुवमेंट 34000 तुम्हाला मिळणार नाही, आणि वरच्या बाजूला 36000 जोपर्यंत 36 हा सपोर्ट जो वरचा रेसिस्टन्स आहे, हा एक छोटासा रेसिस्टन्स आहे, पण बिग जो बनेल इकडे सपोर्ट तो 17250 क्रॉस केल्यानंतर इकडे, सॉरी 36250 जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत मित्रांनो इकडे आपल्याला एक मिनिट बँक निफ्टी जाणार नाही हे अगोदर लक्षात घ्या. जोपर्यंत हा सपोर्ट सॉरी रेसिस्टन्स जोपर्यंत तुटत नाही 36250 तोपर्यंत 36500 बँक निफ्टी जाणार नाही. त्यामुळे आपल्याला एकतर वरच्या बाजूने जर जायचं असेल, मोठी मुवमेंट घ्यायची असेल, तर आपल्याला जवळपास 36500 इकडे हा रेसिस्टन्स क्रॉस होणं गरजेचं आहे. सुरुवातीला हा क्रॉस झाला 36250, त्यानंतर इकडे 36500 क्रॉस होणं गरजेचं आहे, त्यानंतर मार्केटमध्ये मोठी तेजी असेल, अन्यथा झिगझॅग पद्धतीने मार्केट इकडेच रेंगळत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 35500 जो 35500 आहे तो जो सपोर्ट मोठा बनला आहे, स्मॉल सपोर्ट इकडे असेल, जर हा जर तुटला आणि 35400 ज्यावेळेस मोठा सपोर्ट तुटेल, 35400 ज्यावेळेस सपोर्ट तुटेल त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पुटकडे म्हणजेच पीई कॉलकडे लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून इकडे आपल्याला जवळपास 100-200 पॉईंटची मुवमेंट खालच्या बाजूनी अपेक्षित आहे आणि चांगलं प्रॉफिट इकडे मिळण्याची शक्यता आहे. पण सोमवारी मार्केट गॅप अपने ओपन होतं, गॅप डाऊनने ओपन होतं हे बघणं गरजेचं आहे. शक्यतो नो ट्रेडिंग झोन असेल मित्रांनो आपल्यासाठी 36250 आणि 35500 या रेंजमध्ये मित्रांनो आपण ट्रॅप होण्याची शक्यता आहे. झिगझॅग पद्धतीने जर हे केलं मार्केट आणि तुम्ही सी कॉलकडे तुम्हाला होल देण्याचा प्रयत्न करेल आणि तिकडे जर तुम्ही गेले सी कॉलकडे तर मार्केट परत खालच्या बाजूला मोठी मुवमेंट घेऊन येऊ शकेल, नाहीतर मार्केट तुम्हाला सुरुवातीला दाखवेल की सेम आताच्या सारखं पुट कॉलकडे जास्त ते लक्ष असेल मार्केटचं. पण मार्केट जर इकडे तुम्हाला होल देऊन परत बॅक बाउन्सने जर निघालं तर मार्केट थांबण्याची शक्यता नाही, आणि पुट रायटर्स एक ना एक दिवस यामध्ये नक्की अडकणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ज्यावेळेस मार्केटचा जोर कुठल्याही एका बाजूला असू द्या, सीई कॉलकडे किंवा पीई म्हणजे मार्केटमध्ये तेजी असू द्या किंवा मंदी असू द्या, एक दिवस असा असतो जो की तुम्हाला दोन्हीपैकी एक कॉलमध्ये पुट किंवा सीईमध्ये ट्रॅप करतो. म्हणजेच की मित्रांनो तुम्हाला ज्या दिवशी तेजी असेल, ज्यावेळेस सलग कंटिन्यू तेजी असताना तुम्ही सीई कॉलकडे जाता आणि मार्केटमध्ये घरघर चालू होते आणि पुट रायटर पीई कडे वाटचाल होते आणि तुम्ही या कॉलमध्ये अडकून पडता आणि इकडे अडकले की मग तुमचं मोठं लॉस होण्याची शक्यता असते. किंवा याच्या विरुद्ध जर बघायचं झालं तर तुम्ही पीई कॉलकडे जर आकर्षित जास्त असाल सध्याला, जसं की मार्केट खालच्या बाजूने जात आहे आणि तुमचा जोर या कॉलवरती असेल आणि जर एखाद्या दिवशी मार्केटनं ट्रॅप केलं आणि तुम्ही
सी कॉल म्हणजेच वरती जाणारं मार्केट जर असेल आणि तुम्ही यात अडकून पडाल तर इकडे तुमचं मोठं नुकसान होणार, कारण तुम्ही मार्केट खाली जाणार आहे म्हणजे इकडे इन्व्हेस्ट केलेली असते, पण मार्केट वरती जातं आणि इकडे मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. मित्रांनो, माहिती आवडली असेल लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल शेअर करा आपल्या मित्रांना, टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा, तसंच आपल्या इतर मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला. तसेच मित्रांनो, आपलं डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक तसेच झिरोदा याची लिंक दिली आहे तुम्हाला, ज्यामध्ये आवडेल त्यामध्ये लॉग इन तुम्ही आपलं अकाउंट ओपनिंग करू शकता. धन्यवाद. जय हिंद.